लोकशक्ती न्यूज नातं विश्वासाचं। नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजातील अपंग मुलीवरती अमानुषपणे अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। तसेच बीड जिल्ह्यात एका मुलीवर अत्याचार झाला। मागासवर्गीय समाजातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असताना राज्यातील पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पोलिसांच्या ढिसाळपणामुळेच दलित महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याचा आरोप करीत आज प्रशासनाच्या विरोधात अक्कलकोट तालुका मातंग समाजाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। याप्रसंगी या मोर्चामध्ये मातंग समाजातील संतप्त महिलांच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी बोलताना लहुजी क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। बिलोली तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी 26 वर्षीय मुकबधीर मुलीवर जो अमानुषपणे बलात्कार झालेला आहे त्या बलात्काराचा मी मातंग एकता आंदोलनाच्या वतीने जाहीर व तीव्र निषेध करतो। येणाऱ्या काळात ठाकरे सरकारने जो नवीन दिशा नावाचा कायदा गठित केला त्या दिशा नावाच्या कायद्याअंतर्गत 21 दिवसात आरोपीला फाशीची शिक्षा न झाल्यास यापेक्षा तीव्रपणे संताप व्यक्त करत तीव्रपणे याच्या पलीकडे जाऊन ज्या राष्ट्राची संपत्ती असेल देशाची संपत्ती असेल याचा वाटोळा केल्याशिवाय राहणार नाही असं मी मातंग एकता आंदोलनाच्या वतीनं ठामपणे इशारा देतो सरकारला व लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर। तर देशातील महिला सध्या सुरक्षित नसून महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे अशा आरोपींना त्वरित फाशी द्यावी अशी मागणी अक्कलकोट नगर परिषदेच्या माजी नगरसेविका पुतळाबाई क्षीरसागर यांनी केली आहे। मुश्किल झालेला आहे, शाळेला मुलगी जायला कठीण झालेले आहे, महिला बाहेर असं दबावनं महिला घरी बसायला लागल्यात, मुली शाळा सोडायला लागल्यात साहेब। आणि ह्या अशा सरकार अशा सगळ्या सरकारी कोणकाम पोलीस स्टेशन हे सारखे सगळे आहेत हे सगळं दुर्लक्ष करत आहेत। त्यांना सगळ्याला झोप लागलेली आहे, सगळ्या शासनाच्या लोकाला काही सुद्धा जाग नाही। महिलाचं काय होतं होऊ द्या, महिलाचं बघा सोलापूरला झालं बलात्कार, तुगावला झालं बलात्कार मातंग समाजच्या मुलीचा, आता तिकडं नांदेडकड कुठलं खेडेगाव आहे तिथं झालं बलात्कार। महिला जगाव्या कशा, महिला राहाव्या कशा, महिलाला कुठल्या ऑफिसमध्ये स्वाभिमानाने येऊ देत नाहीत, महिलाचा सन्मान करत नाहीत, कुठल्या अधिकारी महिलाला व्यवस्थित बोलत नाहीत, महिलाला बाहेर हाकलून देतात। महिलाच्या अडचणीसाठी कार्यकर्ती महिला जर कुठल्या ऑफिसात गेली त्या महिलाचा अपमान करतात, त्या महिलाला अपमानित करून बाहेर पाठवतात। अशा सरकारचं अशा शासनातला काय शासन कराव, लोकशाहीनं करायला पाहिजे, महिलानं करायला पाहिजे, महिलानं उठाव करायला पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे, आमच्या दलित समाजाला जे अन्याय करतात त्यांच्यावर अट्रॉसिटी झाली पाहिजे असं शासन। फकीरा दलाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पारखे बोलताना म्हणाले, आजच्या मातंग समाजाच्या आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन पीडितेच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा याहूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। अत्याचार वारंवार होत आहेत, कालच बीड येथे पण झालेला आहे। अशा या परिस्थितीमध्ये फक्त दलित लोकांवरच अत्याचार होतोय असं का, हा प्रश्न माझा आहे। मी ज्योतिबा निवृत्ती पारखे फकीरा दलाकडून याचा तीव्र निषेध करतो। आणि अशा प्रकारचे जे काही घटना घडतील याला जिम्मेदार प्रशासन असेल, जर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर, आणि दिशा जो कायदा आहे त्या अंतर्गत या नराधमाला अमानवी कृत्य केल्याबद्दल फाशीची शिक्षा 21 दिवसाच्या आत ही झाली। याप्रसंगी अक्कलकोट शहरातील माणिकपेठ इथून निघालेला हा मोर्चा शहरातील कारंजा चौक, तूप चौक, फत्तेसिंह चौक, हुतात्मा चौक मार्गे अक्कलकोट बसस्थानकासमोर आल्यानंतर मोर्चाला सभेचे स्वरूप आले। यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना निषेध व्यक्त केला, तर उपस्थित मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत रोष प्रकट केला। या मोर्चाला विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला, तर अक्कलकोटचे नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांना मातंग समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं।